ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे। लॉरेन्स बिश्नोई गँगकडून संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। जीवे मारण्याच्या धमकीचा मेसेज संजय राऊत यांच्या मोबाईलवर आलाय। हिंदू विरोधी असल्यामुळे मारून टाकू, दिल्लीमध्ये आल्यावर AK-47 ना उडवून टाकू, मुसेवाला टाइप करू, लॉरेन्स की ओर से मेसेज है, सलमान और तू फिक्स, तयारी करके रखना, असं या मेसेज मध्ये म्हटलंय। तसंच या मेसेज मध्ये संजय राऊत यांना अश्लील शिवीगाळ देखील करण्यात आली आहे। धमकीनंतर प्रथमच आता संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत। सलमान खानला धमकी दिलेल्या गँगकडून मला धमकी आली आहे, विरोधकांना मारून टाकण्याचा सरकारचा डाव असल्याचा घणाघात धमकीनंतर संजय राऊत यांनी केलाय। हो असं आलेलं आहे, पण मी ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे रात्रीच कळवली आहे माहिती। खासदार म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक नागरिक म्हणून निदान पोलिसांना कळवावं असं मला वाटलं, कारण कळवून सरकारला काही फायदा नाही। इतकं निर्ढावलेलं बरं का, गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे। ते विरोधकांना एकतर तुरुंगात टाकायला तयार आहे किंवा त्यांना मारण्यापर्यंत त्यांची मदत जाऊ शकते असं आता मला वाटायला लागलं। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।